अच्छा कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर दादामोरे कार्यवाहक मराठवाडा साहित्य परिषद यांना नियुक्ती करून त्यांनी अध्यक्ष मार्गदर्शन केले. कृषिंद्र या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तान स्टेजवर उपस्थित असणारे माझे विद्यार्थी मित्र साहेब खंडारे, सज्जनराव जिगे, डॉक्टर आत्माराम गुर्डे, डॉक्टर शिवाजी हुसेन, डॉक्टर सुभाष भाऊ, दिलीप गुरुजे, सर्वप्रथम मला सुनील डोके यांचं विशेष अभिनंदन करायचं. ते दोन तीन गोष्टीसाठी करणार आहे. एक तर तुम्ही सर्वजण किती त्यांच्यावर प्रेम करता हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी माझ्या लक्षात आलेली आहे की सुनील डोके आणि माझे काहीतरी जिव्हाळ्याचे काहीतरी जुना संबंध असणारे आहे असं मला वाटत. त्याच कारण असं की सुनील डोक्यांचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, अशिक्षित आहेत, लिहिता येत नाही, वाचता येत नाही असे आहे. हा सगळा कार्यक्रम पाहत असताना त्यांची मातोश्री रडत होत्या. हे भाग्य सुनील डोकेंना मिळालं. माझेही आई वडील काहीही येत नव्हतं, मजुरी करणारेच होते, शेतात राहणारे होते. त्यामुळे सुनील डोकेच आणि माझं काहीतरी नातं आहे असं जे म्हटलं मी त्याचं हे एक कारण आहे. सुनील डोक्यांची जी कविता आहे कविता फार वेगळी अशी कविता आहे. विशेषतः एखादा साहित्यिक जेव्हा लिहितो त्याच सगळं साहित्य त्याच्या बालपणामध्ये आलेले अनुभव वयाच्या 17व्या 18व्या वर्षापर्यंत त्यांनी गावाकडे जे भोगलेलं असतं त्या भोगण्याची अभिव्यक्ती, त्या भोगण्यातील असणारे संवेदन साहित्यिक कवी कथाकार कादंबरीकार आपल्या लेखनातून व्यक्त करत असतो. नेमकी तीच जाणीव डोक्यांची कविता वाचत असताना मला झालेली आहे. काल किंवा आज सकाळी त्यांना मी एक प्रश्न विचारलेला होता, फोनवर विचारला होता, तुमचं गाव कुठं आहे? त्यांनी सांगितलं माझं गाव शहरापासून 50-60-70 किलोमीटरवर दूर असं माझं गाव आहे. आज आपण गावाचा जर विचार केला सगळी गावं आज बदललेली आहे, सगळी गावं बदललेली आहे. सगळ्या ग्रामजीवनाचं भ्रष्ट असं शहरीकरण झालेलं आहे आणि या शहरीकरणाचे दोष आपल्या ग्रामीण जीवनामध्ये सुद्धा आलेले आहेत. डोक्यांची कविता वाचत असताना मला असं काही लागत नाही,
कारण त्यांचं अनुभव विश्व जे आहे ते अत्यंत खेड्यातल्या जीवनामध्ये शेतीमध्ये राबणाऱ्या माणसांचे अनुभव त्यांनी या ठिकाणी मांडले आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुभव असतील, त्यांच्या आईचे शेतामध्ये राहणं असेल, त्यांचं स्वतःच शेतामध्ये काम करणं असेल, ते सगळं या कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. हा कवी आशावादी आहे. आशावादी या अर्थानं की त्यांनीच अगदी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, यंदाचा रे वरिसात पिक जोमानं येईल, यंदाचा रे वरिसात पिक जोमानं येईल, उजवीन लाडकीला, उजवीन लाडकीला ओर शाळक झाली, मणी ढोलत विचार मन आनंदून गेलं, नाट जोडून मातीशी हिरव सपन पाहिलं. असा हा हिरव सपन पाहणारा हा कवी आहे. याच हे हिरव सपन मांडत असताना त्यांनी आलेले त्यांचे शेतीतले अनुभव, मोबाईल असेल, आई असेल, ऊन असेल, पाऊस असेल, ते सगळं त्यांनी त्यांच्या कवितेत मांडलेलं आहे. अलीकडे कवितेचा जर विचार केला आपण तर अलीकडे कविता गद्यप्राय झालेली आहे, अतिशय गद्यप्राय कविता झालेली आहे. इतकी गद्यपाय झालेली की आपल्याला वाटतं अरे हा बोलतोय, ही काय कविता आहे का? पण डोक्यांची कविता वाचत असताना मला खूप आनंद झाला. तो आनंद असा त्यांच्या कवितेला त्यांची म्हणून असणारी एक लय आहे जी अलीकडे कवितेमध्ये फारशी कुठं दिसत नाही. फार कवी कवीला ते जाणवतं. त्यामुळे डोक्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व त्यांचा कवितेमध्ये पूर्णपणे आलेलं आहे, उतरलेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे. ती कविता वाचत असताना आपण अतिशय लयबद्ध पद्धतीनं ती वाचू शकतो. न वाचतानाही त्या कवितेला एक लय जाणवते. कुणीतरी बोलताना म्हटलंय की त्यांच्यावरती बहिणाबाईचा आणि आनंद भालेरावचा, कवी भालेरावचा परिणाम आहे, पण मला नाही वाटत. बहिणाबाईची कवितेची आठवण होते, पण बहिणाबाईच्या कवितेचं अनुकरण त्यांनी केलेलं नाही हे मला विशेषतः महत्वाचं वाटतं. सुनील डोक्यांची कविता म्हणजे त्यांचीच कविता आहे, कुणाचंही अनुकरण नाही. त्यांची शब्दकळा ही त्यांचीच शब्दकळा आहे. त्या कवितेचं एक विशेष असं की त्या कवितेमधला एकही शब्द इकडे तिकडे झालेला मला कुठेही जाणवत नाही. हे त्यांचं विशेष आहे. लयबद्धता ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट त्यांच्या आहे. शेतीतील सगळे काम त्यांनी केलेले आहेत. जी कामं मीही केलेली आहेत आपल्यापैकी सगळ्यांनीच केलेली असतील. त्यामुळे ही कविता वाचत असताना मला माझी कविता वाटली, कारण हे तर माझेच अनुभव आहे. जेव्हा एखाद्या लेखनामध्ये आपल्या ज्या जाणीवा असतात त्या जाणीवा आपल्याला जेव्हा लक्षात येतात की अरे यांचं माझं काहीतरी नातं नक्कीच आहे, म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं होतं की सुनील डोके आणि यांचं माझं नातं आहे, ते नातं या अर्थाने आहे. माझी आई होती, त्यांची आई होती, त्यांच्या आई वडिलांचं शेतात राबणं, माझ्या आई वडिलांच्या शेतात राबणं, काम करणं, मजुरी करणं,
सुनील डॉक्टरांनी शेतात केलेली कामं आणि मी केलेली शेतात केलेली कामं, त्यांनी भोगलेलं दारिद्र्य आणि केलेलं शिक्षण आणि मी भोगलेलं दारिद्र्य आणि केलेलं शिक्षण, कुठेतरी ही नाळ जेव्हा जुळते ही नाळ तुमची आणि डोक्यांची सुद्धा अत्यंत समर्पकपणे जुळलेली आहे म्हणून एवढे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या कवितेमध्ये असणारा पाऊस, शेती, रान, रानणारा बाग, हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर त्यांच्या दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी लक्षात आलेली आहे. त्यांची अर्पण पत्रिका जर आपण लक्षात घेतली तर ते आपल्याला जाणवतात. त्यांची अर्पण पत्रिका मोठी मला तरी ती भावलेली आहे. आई वडील, चुलचा चुलती आणि शेतात राबून जगायचं कसं, जगाचं भरण पोषण करणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना. अलीकडे भावाभावाचं नातं किती चांगलं असतं आपल्याला माहिती आहे. दोन फुटाच्या जागेवरून एकमेकाचे खून होताना आपण पाहिलेले आहे, रोज पेपरमध्ये आपण वाचतो. पण आई वडिला बरोबरही चुलता आणि चुलतीला तितकच महत्व देणारा हा कवी आहे. हे वातावरण आज इकडे फार बदललेलं आहे. या ठिकाणी एक मुद्दा मी सांगतो आणि मग दुसरा एक छोटासा मुद्दा सांगून मी संपवणार आहे. डोक्यांची कविता ही स्वतंत्र त्यांची म्हणून असणारी, त्यांच्या अनुभवाशी प्रामाणिकपणे त्यांनी मांडणारी, तिचं असणारं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी अशी कविता आहे. त्यामुळे मी त्यांचं या ठिकाणी कवी म्हणून अभिनंदन करतो. पण त्यांच्याकडून माझ्या काही अपेक्षाही आहेत. हे अनुभव जेव्हा त्यांनी मांडलेले आहेत त्यावेळेस मला वाटतं हे 50-60 वर्षापूर्वीचे खेड्यातले अनुभव असावेत. आज आमचं खेडं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आज आमची शेती आमची राहिलेली नाही. आमची शेती कुणीतरी डॉक्टर विकत घेतो, कुणीतरी इंजिनियर विकत घेतो, कुणीतरी व्यापारी विकत घेतो, एखादा बिल्डर विकत घेतो, सरपंच विकत घेतो, आमदार विकत घेतो, खासदार विकत घेतो. आपण जर हे लक्षात घेतलं, आपल्या गाव जसं आपल्या समोर आणलं तर आपल्या गावातली शेती आज किती मूळ शेतीच्या मालकाकडे आहे असा प्रश्न जर आपण उपस्थित केला तर ते चित्र फार विचित्रपणे आपल्या लक्षात येतात. राजकारण्यांनी आमच्या ग्रामीण जीवनाला फार उद्ध्वस्त करून टाकलेला, फार उद्ध्वस्त करून टाकलेला. आमच्या ग्रामीण भागातला तरुण दिशाहीन प्रमाणे भ्रमंती करतो. सकाळी उठला की बस स्टँडवरच भेटायला येतो, उठून तोंडही न धुताना तो बस स्टँडवर जातो, तिथे चहा पीत बसतो, मित्राला बोलवायचं असेल तर स्टँडवरच बोलावतो. वडील बिचारे आता अलीकडे कामही करत नाही शेतामध्ये, तरुण मुलगा तर कामच करत नाही. शिकलेला असला की त्याला वाटतं की मी फार शिकलेलो आहे. माझा एक मित्र मला यांचा एक आज एक गोष्ट मला आठवते की मुद्दाम सांगायला काही हरकत नाही. मला
डोक्यांचा मला खूप खूप अभिमान वाटला आज, खूप अभिमान वाटला. त्याचं कारण एक तर ते शिक्षक आहेत पहिली गोष्ट, आणि अत्यंत संवेदनशील मन घेऊन प्रामाणिकपणे जगणारा हा माणूस आहे असं मला वाटतं. माझ्याबरोबर एक माझ्याच वर्गातला माझा मित्र असाच प्राथमिक शाळेत शिक्षक होता, सांभाराचा होता. जात मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो. तो प्राथमिक शाळेमध्ये सरकारचा शिक्षक म्हणून राहिला आणि वडील जेव्हा त्याला भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी बाप म्हणून त्याची ओळख करून दिली नाही. मला अभिमान वाटण्याचं कारण असं की डोक्यांनी आपले आई वडील चुलते आणि इतर संबंधित लोकांनाही या कार्यक्रमाला आणलं. अत्यंत संवेदनशीलतेला मी विनम्रपणे त्यांचे अभिवादन करतो. पण ग्रामीण जीवन जे बदललेलं आहे आमचं ते आता डोक्यांनी कवितेमध्ये आणलं पाहिजे. आमचा दिशाहीन झालेला तरुण, भरकटलेला तरुण, काम न करणारा तरुण, अहो अनेक पक्ष झाले तसं राजकीय पक्ष, आणि आमच्या खेड्यामध्ये तर निवडणुका इतके असतात आमदार की खासदार की त्या सोडून पण दुधेरी सरपंच अजून काय काय निवडणुका असतात. आणि या सगळ्या कामगार या सगळ्या पुढाऱ्यांना राबणारा तरुण त्यांच्या पाठीशी हवा असतो. आणि मग काय त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये खाय प्यायला मिळालं हे सगळं चालतं. असा दिशाहीन भ्रमंती झालेला भटकलेला तरुण झालेला शेतामध्ये आमची शेती आता राहिलेलीच नाहीये. आता शेती ज्यांची शेती होती 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर तो आता शेतामध्ये कामगार म्हणून राबतोय, मालकी दुसऱ्याचीच आहे. एवढंच नाही तर आज शेतमजुरांचाही प्रश्न किती भयानक तुम्हाला माहिती आहे. मजूर मिळत नाही शेतात. आपण शासनाचं खूप कौतुक करतो, खूप कौतुक करतो, चांगली गोष्ट आहे. पण आमचा ग्रामीण भागातील सगळे तरुण सगळे शेतकरी हे निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2-3 रुपये किलोनी आम्हाला 25-30 किलो धान्य मिळतं, कशाला काम करायचं, गरज काय काम करण्याची. हे सगळं वातावरण आमचं राजकारण्यांनी समाज जीवनाचं वाटोळ केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. या सगळ्या जाणीवा लक्षात घेऊन अत्यंत संवेदनशील असणाऱ्या कवींनी लेखकांनी मित्रांनी हे लिहिलं पाहिजे, तरच आपलं भविष्यभय आपल्या समाजाचं भवितव्य चांगलं आहे. त्या काही कवितेचा उल्लेख मी खरं म्हणजे करणार होतो पण खूप उशीर झालेला आहे. सावित्रीबाईवरची पण त्यांची एक भेटते मग कविता अतिशय सुरेख कविता आहे सावित्रीबाईंची. वडिलांची कविता ही छान आहे. त्यांची कुठलीही कविता वाचा, कोणतंही पान मी उलगडून काढा, तुम्ही आपलं मन त्याच्यामध्ये लागत की आपलीच कविता आहे, आपलेच अनुभव आहे असं आपल्याला वाटत. म्हणून मी आमचे कवी मित्र सुनील डोके यांचं विशेष अभिनंदन करतो. तुम्ही शांतपणानं मला खूप बोलायचं होतं पण मी बोलू शकत नाही आता यावेळी, उशीर खूप झालेला आहे. तरीही तुम्ही शांतपणानं माझं म्हणणं ऐकून घेतलं म्हणून तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्व बंधू आणि मित्रांचं मी धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.